वैजापूर शहरात गंगापूर चौफुलीवर बेकायदेशीररित्या देशी दारू घेऊन जाणाऱ्या एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर भिलाटी वस्ती येथे जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी रोख रक्कम आणि मटक्याच्या चिठ्ठ्या हस्तगत केल्यात. वैजापूर शहरात गंगापूर चौफुलीवर बेकायदेशीररित्या देशी दारू घेऊन जाणाऱ्या एका जणाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भास्कर रामकृष्ण निकम राहणार चिंचडगावाच्या आरोपीचं नाव असून त्याच्या ताब्यातून 1,120 रुपये किमतीच्या 16 देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी सहाय्यक फौजदार रज्जाक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भास्कर निकम यांच्या विरुद्ध वैजापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रविकुमार किर्तीकर हे करत आहे. तर दुसरीकडे भिलाटी वस्ती येथे जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांनी प्रकाश कुऱ्हाडे यास अटक केली असून त्याच्याकडून रोख रुपये 1,780 आणि मटक्याच्या चिठ्ठ्या हस्तगत केल्या. हा मटका मालक पंकज हंसराज राजपूत याच्या सांगण्यावरून घेत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक तमनार आणि पवार यांनी तारवी. या प्रकरणी दोघांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शैलेंद्र खरमोडे, MCN News, वैजापूर.